नेवासा तालुक्यातील मुक्तापूर इथे पत्नीच्या चारित्र्यावरती संशय घेऊन 3 दिवसांपूर्वी जन्मलेल्या नवजात मुलीस डोक्यामध्ये दगडाने मारहाण करून जीवे मारणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या निर्दयी बापाला नेवासा पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केलंय. पत्नीच्या फिर्यादीवरून अजय मिरीलाल काळे याच्या विरुद्ध नेवासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. घटनेनंतर उसामध्ये लपून बसलेल्या आरोपीला नेवासा पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केलं. पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित डेरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही डी ठाकूर, बी एस दाते, पोलीस नाईक राहुल यादव, सोमनाथ कुढारे, महेश कचे, नानासाहेब पोलीस कॉन्स्टेबल संभाजी गर्जे, अशोक कुदळे, गणेश गलधर, केवल राजपूत, रवी पवार शार, संदीप मस्के, शिंदे कुऱ्हाडे, मेजर बडे यांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान पुढील तपास पी के शेवाळे आणि पोलीस कॉन्स्टेबल भागवत शिंदे हे करत आहेत. 20 रोजी नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमधील मक्तापूर शिवार या ठिकाणी गाडोनाला परिसरामध्ये राहणाऱ्या आरोपी नामे अजय मिरीलाल काळे याने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या पत्नीला मारहाण करून 3 दिवसापूर्वीच जन्मलेल्या त्याच्या बाळाला दगडाने मारहाण करून जीवानिशी ठार मारले. सदर अनुषंगाने तिच्या पत्नीच्या फिर्यादीवरून 302 प्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे. सदर आरोपीने घटनेनंतर त्याच परिसरामध्ये लपून बसल्याची आपल्याला माहिती मिळाली. त्यामध्ये आपण पोलिसांनी शोध घेतला असता तो एका उसाच्या शेतामध्ये आपल्याला मिळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सदर अनुषंगाने पुढील चौकशी चालू आहे. पुढील तपास हा PSI शेवाळे हे करीत आहे. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा.